सुस्वागतम 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 बाळमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच हसत रहा, खेळत रहा आणि हो, कोरोनापासून दूर रहा. मुलांनो, मला सांगा, माझा तुमच्या वर्गावर म्हणजेच आपल्या मोठ्या गटावर माझा आज कोणता तास आहे? हां, बरोबर, कलानुभवचा. कोणता तास आहे? कलानुभव. आणि आज मी तुम्हाला गोष्ट शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? गोष्ट. गोष्टीचे नाव आहे दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. सर्वप्रथम मी तुम्हाला चित्र दाखवते. बघा, ही आहे काळी मांजर आणि ही आहे पांढरी मांजर. दिसते? आणि तुम्हाला हे कसलं चित्र आहे रे माहिती आहे? हे आहे लोणी. काय आहे? लोणी. आणि ह्या दोघी मांजरी ते लोणी घेऊन आली आहे. दिसते की त्यांच्या हातामध्ये त्यांचं भांडण होतं ना. मग त्या चित्रामध्ये कोण आहे रे? तो माकड. बघा तो कसं दाखवतो, एका हातातला कमी लोणी, एका हातात जास्त लोणी आहे ना. चला मग मुलांनो, आपण ही गोष्ट पाहूया. दोन मांजरी होत्या, एक असते काळी, दुसरी असते पांढरी. त्यांना एक, बघा दुसरी पांढरी आहे की नाही, त्यांना एक काय दिसतो, एक लोण्याचा गोळा सापडलेला. हां, तो लोण्याचा गोळा त्या घेऊन त्या एका झाडाखाली येते. काय कुठे येतात? झाडाखाली. काळी मांजर म्हणाली, सगळे लोणी मी खाणार. काय म्हणते? मी खाणार. पांढरी मांजर म्हणाली, सगळे लोणी मी खाणार. दोघींचे चांगले भांडण झोपले. तेवढ्यात तिथे एक माकड आले. ते म्हणाले, मी तुमचं भांडण सोडवतो, मी लोण्याचे दोन सारखे भाग करून देतो. माकडाने लगेच एक तराजू आणला, लोण्याचे दोन गोळे केले. मग एका गोळा एका पारड्यात ठेवला, दुसरा एक गोळा दुसऱ्या पारड्यात ठेवला आणि वजन केले. एका पारड्यातील गोळा मोठा होता म्हणून माकडाने त्यातला थोडा भाग खाल्ला. मग परत वजन केले तर दुसरा गोळा मोठा ठरला म्हणून त्याला काही भाग माकडाने खाल्ला. असे करता करता लोण्याचे दोन गोळे अगदीच लहान झाले. तेवढा लहान गोळा तरी आपल्याला मिळेल की नाही याच काळजीत त्या बिचाऱ्या मांजरी होत्या. पण माकड फारच लबाड होते. ते म्हणाले, हे पहा मांजरींनो, मी तराजू आणला, लोण्याचे गोळे केले, त्यांचे वजन केले, या सगळ्या मेहनतीचा मोबदला म्हणून हे उरलेले छोटे गोळे माझेच. असे बोलता बोलता माकडाने ते गोळे घट्ट केले. मांजरी बिचारा टकमका बघतच राहिला. आपापसातले भांडण मिटवण्यासाठी तिसऱ्याला कधीही बोलावू नये हा धडा त्या मांजरी शिकल्या. बघा, बरोबर आहे की नाही? बघा त्या कशा एकमेकीकडे बघतात. त्यांना वाटलं आपण उगाच आपसात भांडलो. बरोबर आहे की नाही? आपसात भांडले म्हणून त्यांचं त्याने आणलेला त्यांच्या मेहनतीचा लोण्याचा गोळा तो कोण घेऊन गेला? हा माकड. तो आला होता त्यांचं भांडण मिटवायला, पण काय केलं, त्यांना काहीही दिलं नाही, उलट तोच खाऊन मोकळं झाला. मग मुलांनो, आपण काय ठरवायचं? आपल्यामध्ये तिसऱ्याला आणायचं नाही. बरोबर आहे? आज आपण इथेच थांबूया. बाय.